नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, मी म्युझिशियन गणेश आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय. मोरिया बीट्स मध्ये अजून असेल सगळे गणाजी सोबत, अजून छान छान कीबोर्डीज आपले तयार होतील. नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, मी म्युझिशियन गणेश आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, आज आपल्याला बँकेचा कॉल वगैरे नाहीये, तर आज सर्वांचे आभार मानण्यासाठी आपण आज व्हिडिओ क्लिप करतोय. कारण की जे पण गणपतीचा सीझन झाला, गणपतीच्या सीझनमध्ये जो तुम्ही मला प्रतिसाद दिलात, युट्यूब ब्लॉगमध्ये जो मला तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं, छान लाईक्स आले आहेत, छान व्ह्यूज आले आहेत, त्यासाठी सर्वांचे सर्वप्रथम मनपूर्वक आभार. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. आणि कमेंट्स नक्की करा, तुमच्या कमेंट्समुळे आपल्याला काय काय नवीन नवीन शिकता येतं. गणपती सीझनमध्ये ब्लॉगमध्ये खूप काही शिकायला सुद्धा मिळालं आणि ब्लॉग करता करता खूप एन्जॉयमेंट सुद्धा केला. तुमचं सर्वांचं सहकार्य असंच राहू द्या. जसं जसं तुमचं सहकार्य आम्हाला भेटत गेलं, मला तसं तसं अजून मजा येत गेली ब्लॉग करण्यासाठी. आणि असेच आपण पुढे पुढे ब्लॉग करत राहू. आणि जर तुम्हाला ब्लॉगमध्ये अजून काही वेगळ्या प्रकारचे ब्लॉग्स, जर डेली ब्लॉग्स वगैरे बघायचे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. किंवा इंस्टाग्रामवर तुम्ही मला मेसेज करू शकता. माझ्या आयडीचं नाव आहे म्युझिशियन गणेश. इंस्टाग्रामवर तुम्ही मला मेसेज करून सांगू शकता. जसे मित्रांनो आपण बँजोचे ब्लॉग्स बनवले, तसेच आपण यापुढे आपल्या भजनाचे ब्लॉग सुद्धा बनवणार आहे. आपलं स्वतःचं पप्पांचं भजन मंडळ आहे, महापुरुष प्रासादिक भजन मंडळ. तर त्यामध्ये आपण पक्वाज तबला साथसंगत करतो. मी लहान होतो तेव्हापासून आपलं भजन मंडळ सुरू आहे आणि मी लहान असल्यापासून भजन मंडळामध्ये मी वाजवतोय. तर नवरात्रीमध्ये सुद्धा तुम्हाला भजनाचा ब्लॉग बघायला मिळेल. नवरात्रीच्या 9 दिवसातून एक क्वचित 1 किंवा 2 दिवस मध्ये भजन असेल, तेव्हा तुम्हाला ब्लॉगमध्ये ते भजन सुद्धा नक्की बघायला मिळेल. तर जसं तुम्ही बँजोच्या ब्लॉगला सपोर्ट करताय, तसं त्या भजनाच्या ब्लॉगला सुद्धा सपोर्ट करा. आणि जर भजनाचे जर तुम्हाला ऑर्डर्स हवे असतील, भजन जर कधी पूजेसाठी वगैरे हवं असेल, तर नक्की मला मेसेज करा इंस्टाग्रामवरती, किंवा मी या डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर देईन. तर नक्की सर्वांनी सपोर्ट करा. आणि मित्रांनो, जो आपला शिवगर्जनाच्या मित्रमंडळाचा जो आपला ब्लॉग झाला, त्या ब्लॉगला अवघ्या 5 दिवसामध्ये तुम्ही सर्वांनी खूप सुंदर असे 1000 व्ह्यूज तुम्ही लोकांनी दिले, त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. जर असे व्ह्यूज मिळत असतील तर आपल्याला ब्लॉग बनवायला सुद्धा खूप मजा येईल आणि वेगवेगळे ब्लॉग आपण याच्या पुढे सुद्धा बनवत राहू. तर तुम्ही सर्वांनी असेच सपोर्ट करा, जेणेकरून आपल्याला अजून मजा येईल आणि आपण अजून सारे ब्लॉग्स बनवत राहू. आणि व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा. कमी दिवसामध्ये आपण खूप चांगली फॅमिली गेन केली आहे. तर तुम्हाला मित्रांनो बॅकग्राऊंडमध्ये पोपटाचा आवाज येत असेल. आपल्या घरामध्ये एक छोटूसा पोपट आहे, त्याला जवळजवळ 8 ते 9 वर्ष झाले आपल्या घरामध्ये. जर असं घरात जर कोण कधी काय बोलत असलं की त्याचं खालून बॅकग्राऊंड म्युझिक चालूच असतो. जसं जसं मी ते वरती बोलतोय तसं तसं त्याची खाली बडबड बडबड चालू येतो. मित्रांनो, नवरात्रीमध्ये पण आपल्याला खूप छान छान असे कॉल आहेत. एक दिवस नक्की मित्रांनो आपण आपली बँजोची प्रॅक्टिस कशी होते ते सुद्धा दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करू. सर्व पोरं कशी सगळे एकत्र येतो, आम्ही बँजोच्या रूमवरती बसून कशी प्रॅक्टिस केली जाते, नवनवीन गाणी आपण कशी सर्वजण शिकतो, बसून ड्रम पॅडवर वाजवतो, काही इन्स्ट्रुमेंट लावून सुद्धा वाजवतो. तर त्याचा सुद्धा एक दिवस तुम्हाला व्हिडिओ क्लिप नक्की आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. आणि मित्रांनो, सांगायचं झालं तर आपल्याला ब्लॉगमध्ये काय माहिती नव्हतं. आपण फक्त टीव्हीवरती नंदूदादा आणि आमन भाऊ यांचे सर्वांचे आपण आणि भटकंती एक प्रवास रवीदादा या सर्वांचे आपण ब्लॉग बघत असायचो फक्त, आणि राहुल ड्रमरचे सुद्धा. पण आपल्याला असं काय यायचं नाही, फक्त आपण बघायचो. पण मोऱ्या बीटच्या पोराने आपल्याला मला अशी जबरदस्ती केली की बाबा तू पण ब्लॉग सुरू कर, ब्लॉग सुरू कर. आपण मोऱ्या बीट्स मार्फत पहिले 1-2 ब्लॉग असे बनवलेले, पण आपल्याला असं व्यवस्थित जमायचं नाही. मग मी बघत गेलो, व्हिडिओज बघत गेलो आणि बघता बघता एक दिवस मग अचानक खैरानीच्या राजाला मी असं विचार केला. पहिले मी असं विचार केलेला की इंस्टाग्रामच्या फक्त स्टोरीमध्ये असं छोटं छोटं असं ब्लॉग टाकत राहायचं, म्हणजे जिकडचं तिकडे बनवून एडिटिंग वगैरे काय नाही तसंच. पण नंतर विचार केला की नको, डायरेक्ट आपण असे मोठे ब्लॉगच सुरू करूया. आणि त्यानंतर मग खैरानीच्या राजाला आपला असा पहिला ब्लॉग आला जो तुम्ही बघितलाच, खूप छान प्रतिसाद त्याला सुद्धा मिळालाय. आणि खैरानीच्या राजानंतर आपले ब्लॉग सुरू झाले, अवघे आपले जवळजवळ आता किती 10 ब्लॉग पूर्ण झाले. तर असं तुम्ही सपोर्ट करत राहा.
चला तर मित्रांनो, असंच आपण याच्या पुढे सुद्धा भेटत राहू. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व ब्लॉग्स सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. जसा आतापर्यंत सपोर्ट केला तसाच या पुढे सुद्धा सपोर्ट करा. याच्या पुढे आपण नवनवीन ब्लॉग घेऊन येणार आहोत. कमेंटमध्ये किंवा इंस्टाग्रामवर आपल्याला नक्की सांगा, म्हणजे जर काय चुकत असेल तर आपल्याला नक्की ते भरून काढता येईल आणि आपल्याला तुमच्याकडून मला खूप काही शिकता येईल. कमेंटद्वारे आपल्याला खूप काही शिकता येतं. तर असंच सपोर्ट करत राहा, नवनवीन ब्लॉग आपण तुमच्यासाठी बनवणार. मेन म्हणजे शेअर करा आणि मित्रांना जरा लाईक करत जावा. चला तर मग, व्ह्यूज छान मिळत आहेत. चला भेटत राहू, धन्यवाद, बाय बाय, टेक केअर, देव बरे करू. खतम, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.